तर बुलेटिनमध्ये आता बातमी येते नांदेडमधून. नांदेडमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. तर शेतामध्ये गळफास लावून या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केल्यानं आता परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. राजू शिवाजी केंद्रे असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे. तर वारंवार महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची तीव्र झळ बसणाऱ्या शेतकऱ्यांना शेवटचा पर्याय समजून हे शेतकरी आत्महत्या करतायत. आणि त्यातच आता बातमी येते नांदेडमधून. नांदेडमध्येही राजू केंद्रे या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केल्यानं आता परिसरामध्ये खळबळ उडाली. तर राजू केंद्रे असं या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यातील रमणेवाडीमध्ये हा शेतकरी राहत होता. स्वतःच्याच शेतात गळफास घेऊन या शेतकऱ्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. तर या घटनेनंतर आता परिसरामधूनही दुःख व्यक्त केलं जात आहे. तर शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजना दिल्या जात आहेत, कर्जमाफीही दिली जाते, मात्र शेतकऱ्यांवरचं संकट काही टळण्याचं नाव घेत नाही आहे. आणि त्यातच यावर्षी झालेला उशिराचा पाऊस, अनेक भागांमध्ये निर्माण झालेली दुष्काळाची परिस्थिती, यामुळे शेतकऱ्यांना हे टोकाचं पाऊल उचलावं लागत आहे. तर नांदेडमध्ये या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. तर आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून. नागनाथ पुरी, नागनाथ काय सांगशील, नांदेडमध्ये या तरुण शेतकऱ्याला आपली जीवनयात्रा संपवावी लागली आहे, काय अधिक माहिती मिळते? मॅडम, या ठिकाणी लोहा तालुक्यामध्ये गेल्या वर्षी इक्विपमेंट मिळालं नाही आणि त्यानंतर पोलांची कर्जबाजारीपणा आणि घरातली दारिद्र्यपणा, त्यामुळं त्या शेतकऱ्यांच्या मुलाला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आणि निसर्गाचा लहरीपणाही यामध्ये समावेश होऊ शकतो असा, त्यामुळे या तरुण शेतकऱ्याच्या मुलाला आत्महत्या केली. नक्कीच नागनाथ, आता या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे ही तर दुर्दैवी बाब आहेच, मात्र या शेतकऱ्याच्या कुटुंबात कोण कोण होतं आणि आता प्रशासनाकडून तरी या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला कोणती मदत जाहीर करण्यात आली आहे का, काय सांगशील? यामध्ये आत्महत्या केलेल्या जे राजू केंद्रे आहेत, त्यांचे वडील आहेत, त्यांना आई आहे, त्यांना भाऊ आहे, दोन मुली आहेत आणि एक मुलगा आहे. अजून तरी प्रशासनाची कुठली मदत राजूला दिलेली आली नाही. धन्यवाद नागनाथ दिलेल्या माहितीबद्दल. तर आत्ताच आपण आमच्या प्रतिनिधींकडून अधिक माहिती घेतलेली आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये पूर्ण परिवार असताना देखील टोकाचं पाऊल सततच्या नापिकीमुळे या शेतकऱ्याला उचलावं लागलंय. आता यानंतर तरी प्रशासन या शेतकऱ्याच्या कुटुंबाची दखल घेतं का, या कुटुंबाला आर्थिक सहाय्यता करतं का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर राज्यामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळाच्या परिस्थितीमुळे नांदेडमध्ये एका तरुण शेतकऱ्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.